एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते. नगर पुणे महामार्गावर बेलवंडी फाटा येथील पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या शाखेमध्ये गोळीबार करत अज्ञात दरोडेखोरांनी तब्बल 5,16,000 रक्कम घेऊन दरोडेखोर पसार झाले. ही घटना आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 3 दरम्यान घडली. दरोडेखोरांना प्रतिकार करताना समोरून झालेल्या गोळीबारामध्ये बाळासाहेब सोनवणे यांच्या छातीच्या खाली गोळी लागल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दातेसर हे या संस्थेचे संस्थापक चेअरमन आहेत. दुपारी शाखाधिकारी सोनवणे हे बाहेर गेल्याची कुणकुण लागताच पाळत ठेवून असलेल्या दरोडेखोरांनी पतसंस्थेमध्ये प्रवेश केला. रोखपाल महिलेवर रिव्हॉल्व्हर रोखत 5,16,000 रोकड हस्तगत करत पळून जात असताना सोनवणे शाखेमध्ये पोहोचले व प्रतिकार करत असताना दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारामध्ये सोनवणे यांच्या छातीखाली गोळी लागल्यामुळे गंभीर जखमी झालेत. त्यांना शिरूर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढे पुण्याला हलवण्यात आले आहे. घटना समजताच घटनास्थळी सुपा पोलीस व संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ दातेसर दाखल झाले आहेत. सदर घटनेमुळे परिसरामध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे. पुढील तपास सुपा पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, बेलवंडी फाटा.